घडामोडी. ठाणे जिल्हा ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. ठाणे महानगरपालिका सुरक्षा रक्षक वेतन घोटाळ्याचा वाद चिघळला असून विरोधकांनी केली चौकशीची मागणी. ठाण्याच्या उपवन तलावात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठाण्यात लेडीज स्पेशल रिक्षा सुरू करण्याचा प्रादेशिक परिवहन विभागाचा निर्णय. ठाणे कोर्टात सुरू असलेले शिळफाटा दुर्घटना प्रकरण आरोपी करीत आहेत लांबविण्याचा प्रयत्न. ठाणे जिल्हा ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्य सरकारकडून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ठाणे जिल्हा ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटनेने आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यंदाच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकून आंदोलनाची घोषणा राज्य संघटनेने मार्च महिन्यात केली होती. या असहकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. उर्वरित मागण्यासंदर्भात 3 महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासनही त्यावेळी देण्यात आले होते. त्यानंतर मात्र या मागण्यांबाबत सरकारने कोणतीही सकारात्मक पाऊल उचलले नाही असा आरोप संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे यांनी केला आहे. संच मान्यतेतील त्रुटी दूर करून प्रचलित पद्धतीने 15 एप्रिल पर्यंत संच मान्यता करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, पण सदोष सॉफ्टवेअर द्वारे संच मान्यतेचा प्रयत्न सरकार करत आहे, त्यामुळे राज्यातील सुमारे 8 ते 10 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती असून अनुदानित तुकड्याही बंद पडून लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. तंत्रज्ञानाने देश जोडण्याच्या बाता करणारे सरकार IT विषयाला अनुदान देत नसल्याने राज्यातील शेकडो शिक्षक तुटपुंजा पगारावर काम करत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. यानंतरही सरकार या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे असे चितळे यांनी सांगितले. तर 24 जुलै पासून राज्यातील सर्व ज्युनियर कॉलेजातील शिक्षक काळी फिती लावून काम करणार आहेत. त्यानंतरही सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 28 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान येथे राज्यव्यापी जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महापालिका सुरक्षा रक्षक वेतन घोटाळ्याचा वाद चिघळला असून विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. शिक्षण मंडळामार्फत शाळांच्या सुरक्षेसाठी पुरवलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनात घोटाळा झाल्याचे प्रकरण आता आणखीनच तापले असून लोकशाही आघाडीने या घोटाळ्याचे पुरावे सादर करून महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या चौकशीला सामोरे जावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष महासभा बोलवण्याची मागणीही राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला आणि विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे गटनेते संजय गाडीगावकर, माजी शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, बाळासाहेब इंदिसे आदींसह लोकशाही आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली आहे. आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अशोक रणकाम यांची 2 सदस्यीय समिती नेमली होती, परंतु चव्हाण यांच्याकडे त्यापूर्वीचीच फाईल होती, त्यामुळे पुन्हा त्यांनी चौकशी करून समिती नेमणे म्हणजेच प्रशासन महापौरांना पाठीची घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक विक्रम चव्हाण यांनी केला आहे.
विशेष म्हणजे या घोटाळ्याची लेखा परीक्षण अहवालाद्वारे सुरक्षा रक्षकांच्या वेतनाच्या बाबतीतील ठपके कसे ठेवण्यात आले याचेही पुरावे त्यांनी सादर केले. सुरुवातीला या प्रकरणात दोषी असलेल्या महापौर संजय मोरे आणि तत्कालीन शिक्षण मंडळ अध्यक्ष चिंतामणी कारकनीस यांची नावे वगळण्यात आली होती. परंतु या संदर्भात अँटी करप्शन कडे जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर नजर चुकीने त्यांची नावे वगळण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु त्यानंतर आता या दोघांचीही नावे यात टाकण्यात आली असून तत्कालीन आयुक्तांपासून ते सध्याच्या आयुक्तांनी या प्रकरणावर अद्याप स्वाक्षरी केलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महासभेत चव्हाण यांनी कोणत्याही प्रकारे चुकीचे वर्तन केले नव्हते. उलट अतिरिक्त आयुक्त अशोक रणकाम यांनी पुढे येऊन चव्हाण यांना बाहेर काढण्याचा जो प्रकार केला आणि शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी ज्या पद्धतीने चुकीचे वर्तन केले ते अतिशय निंदनीय बाब असून चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी अतिरिक्त आयुक्त आणि त्या महिला नगरसेविकांवर कारवाई व्हावी अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे. तर शिवसेना आता कमजोर झाली असून त्यांना आता महिलांची मदत घ्यावी लागत असल्याचा टोला मुल्ला यांनी लगावला. अतिरिक्त आयुक्त आणि त्या महिला नगरसेविकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पुढील महासभा चालू देणार नसल्याचा इशारा नजीब मुल्ला यांनी दिला आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाण्याच्या उपवन तलावात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपवन तलाव येथे पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडल्याने मेंटल हॉस्पिटल येथील धर्मवीर नगर परिसरावर शोककळा पसरली आहे. भूषण परब असे तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. काल सायंकाळी 4 दरम्यान अक्षय कोडंबा, आकाश परब, भूषण परब आणि अमोल कोडंबा हे 4 मित्र उपवन तलाव येथे पोहण्यात गेले होते. त्यावेळी हे 4 जण पाण्यात उतरले असताना भूषण पाण्यात बुडू लागला. त्याला मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. या तरुणांनी वर्तकनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह सायंकाळी तलावातून बाहेर काढला. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाण्यात लेडीज स्पेशल रिक्षा सुरू करण्याचा प्रादेशिक परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे. ठाण्यात महिलांचा रिक्षा प्रवास धोकादायक ठरू लागल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता लेडीज स्पेशल रिक्षा सुरू करण्याचे प्रयत्न ठाणे RTO अधिकाऱ्यांनी हाती घेतले असून या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार महिला चालक असलेल्या रिक्षेत केवळ महिला प्रवासीच बसू शकतील तसा फलकच रिक्षेवर लावावा लागणार आहे. चालक व प्रवासी दोन्ही महिलाच असल्याने महिलांचा रिक्षा प्रवास सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे. अर्थात या सेवेसाठी एखाद्या पुरुष चालकाला आपले परमिट इच्छुक महिलेला द्यावे लागणार आहे. गेल्या वर्षभरात ठाण्यात रिक्षा चालकांच्या भीतीने महिला प्रवाशांनी धावत्या रिक्षेतून उड्या मारल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यापैकी काही घटनांमधील आरोपी पोलीस पकडू शकलेले नाहीत. अनेक महिला रात्री उशिरा कामावरून घरी परत येतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सर्व स्तरातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मध्यंतरी प्रीपेड रिक्षा सुरू करून किमान रिक्षा चालकांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक अशी सविस्तर माहिती प्रवासाआधीच घेऊन काही प्रमाणात प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न RTO प्रशासनाने करून पाहिला होता. परंतु या पद्धतीला प्रवाशांचा प्रतिसाद अगदी सुमारे आहे त्यामुळे आता महिला चालक असलेल्या व केवळ महिला प्रवाशांसाठीच रिक्षा सुरू करण्याचा RTOचा प्रयत्न आहे. मध्य रेल्वेने लेडीज स्पेशल लोकल सुरू करून अनेक वर्ष लोटली. या सेवेला प्रतिसादही भरभरून मिळाला त्यामुळे या सेवेलाही प्रतिसाद मिळेल अशी RTO अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. या प्रस्तावानुसार रिक्षा केवळ महिला प्रवाशांसाठी असल्याने तिचा रंग गुलाबी असेल, चालक महिलेचा गणवेश देखील गुलाबी रंगाचा असेल अशी माहिती RTO अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना
नारी शक्ती ब्रिगेड, नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे, संपर्क 9321712916। ठाणे कोर्टात सुरू असलेले शेळफाटा दुर्घटना प्रकरण आरोपी लांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे। शेळफाटा इमारत दुर्घटना प्रकरणातील आरोपी काही ना काही कारण काढून न्यायालयातील दावा लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी काल न्यायालयात केला। विशेष न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्या समोर त्यांनी या समर्थनार्थ या प्रकरणातील आरोपी एका मागून एक न्यायालयापुढे आपल्याला या प्रकरणातून मुक्त करावे असे अर्ज सादर करून दावा लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। उच्च न्यायालयात 18 महिन्यात हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते, पण आरोपींच्या दाव्यात या अडथळा आणण्याच्या प्रकारामुळे हे प्रकरण लांबत असल्याकडे त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं। पालिकेचे उपायुक्त श्रीकांत सर्मकदम, स्थानिक नगरसेवक हिरा पाटील यांनी असे अर्ज केले आहेत आणि हा दावा लांबवण्यासाठी आणखीन काही असे अर्ज दाखल होऊ शकतात याकडेही हिरे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधलं। 3 आरोपींनी अजमेरला जाण्यासाठी न्यायालयापुढे अर्ज केला आहे, त्याचप्रमाणे जप्त केलेली कागदपत्र परत देण्यासाठीही न्यायालयापुढे अर्ज केलेले आहेत। दाव्यातून मुक्त करणाऱ्या अर्जावर न्यायालयाने 3 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे। शेळफाटा इमारत दुर्घटना प्रकरण 74 जणांचा बळी गेला होता। पोलिसांनी या प्रकरणातील विविध थरातील 27 जणांना अटक केली असून 3000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।